आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत प्राचीन काळ वस्तूंचं प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी घेतला आनंद. निपाणी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये मराठा मंडळ शिक्षण समितीच्या वतीनं प्राचीन काळाचं वस्तूंच्या भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. या प्रदर्शनात पुरातन साहित्य, भांडी, दीप, जुन्या काळचे विदेशी भारतीय चलन, नोटा, बंदे, काही मासिकांचं कव्हर, जुने संग्रह, प्राचीन काळचे मायक्रोफोन, टीव्ही, टेप, कॅसेट, कॅमेरा, फिल्म, प्रोजेक्टर, रेल्वे सिग्नल, पुरातन काळातील शस्त्रे, चाकू, खंजीर, तलवार, भजनाचे साधन, टाळ, चिपळ्या, मृदुंग, सनई, वीणा, निसर्गातील पशुपक्ष्यांची दुर्मिळ छायाचित्रे, वृत्तपत्रिके या सर्व वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यावेळी मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम म्हणाले, आमच्या संस्थेच्या शिक्षकांनी केवळ 2 दिवसात पुरातन काळात प्राचीन काळातील वस्तूंचा संग्रह करून विद्यार्थ्यांना प्राचीन काळातील 80 ते 100 वर्षापूर्वीच्या वस्तूंची माहिती व बघण्यासाठी मिळावे हे या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शन कार्यक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी परिश्रम घेतलं. यावेळी शारीरिक शिक्षणाचे अधिकारी व्ही के सनमुरे, संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कदम, चेअरमन राजेश कदम, सौ संगीता कदम, सौ ज्योती कदम, उद्योजक रणजित देसाई, निवृत्त चित्रकला शिक्षक अभय कोठडिया, बबन चौगुले, आयटीआयचे अविनाश भोसले, मुख्याध्यापक पी एम सुतार, बी आर मोहिते, अमोल पाटील, जयहिंद खपले, एस एस पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. हा कार्यक्रम